विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया कोण मापकाच्या साह्याने हा कोण मापक दिसतोय तुम्हाला सर्वांना या मापकाच्या साह्याने दिलेल्या रेषेला लंब रेषा कशी काढायची त्यासाठी आपण सर्वात आधी एक आडवी रेषा काढूया या रेषेला नाव देऊ आपण रेषा आर एस ही झाली आपली रेषा आर एस तयार आता कोण मापक घेऊन तो या रेषा आर वर ठेवायचा आहे काळजीपूर्वक आणि ज्या ठिकाणी नव्वद अंशाचा कोन आपल्याला दिसतो त्या ठिकाणी एक बिंदू देणार आहोत आपण हा बिंदू दिल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने रेषा आर एसला छेदणारा एक रेषा काढूया आपण या रेषा आर एसला छेदणारी जी रेषा काढली आपण त्या रेषेला नाव देऊया रेषा एन आणि ज्या ठिकाणी रेषेला छेदला आहे त्या बिंदूला नाव देऊया एम बघा बाल मित्रांनो रेषा आर एसला रेषा एन एमने ज्या ठिकाणी छेदलेला आहे त्या ठिकाणी जो कोण तयार झालेला आहे तो कोण आहे नव्वद अंशाचा म्हणजे काटकोन आता हे मांडायचं कसं लिहायचं कसं तर रेषा एन एम लंब रेषा आर एस या प्रकारे आपण ते लिहू शकतो धन्यवाद